कंग्राळी खुर्द येथील मरगाई मंदिर व मातंगी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या दोन्ही मंदिरांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात शुक्रवारी पार पडला. या निमित्ताने मरगाई माता की जय, मातंगी माता की जय असा जयघोष व भंडाऱ्याची उधळण करत उत्साही वातावरणात शुक्रवारी मरगाई व मातंगी मंदिरांमध्ये पडल्या व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. पूर्वी एकदम जीर्ण झालेलं मरगाईचं मंदिरचं देऊळ व मातंगीचं देऊळ जीर्ण झालेलं, ते आम्ही नवीन बांधण्याचा प्रयत्न केलो. गावच्या लोकांनी आम्हाला साथ दिली. गावच्या लोकातून व आम्ही एक मंडळ तयार केलं, गावडी कमिटी. गावडी कमिटीच्या व लोकांच्या गावातील सर्वांच्या सौजन्याने हे मंदिर उभे राहिलं. आणि या मंदिरची पहिला आम्ही अधिक महिना आल्यामुळे पहिला याची वासू केलो. वासू केल्यानंतर एक मोठी मिरवणूक काढलो. मिरवणुकीमध्ये 1000 ते 1200 लोक होते. त्यानंतर आम्ही गावातील ह्या देवीचा पडल्यांचा मान होता. पडल्यांचा मान आज रोजी आम्ही पूर्ण केला. यानंतर रविवार दिनांक तारीख 21 रोजी आमचा महाप्रसाद होणार आहे. 10,000 लोकांचा महाप्रसाद होणार आहे. आमच्या गावामध्ये मरगाईचं मंदिर फार जुनं होतं. ते आता जीर्णोद्धार करून त्याचा उद्धार केलेला आहे. त्याच्यासाठी म्हणून गावामध्ये 8 दिवस झालं आमच्या कार्यक्रम चालू आहेत. आणि ह्याचा मागचा उद्देश एकच की आम्ही सर्वजण संघटित राहून हा कार्यक्रम करायचा, देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात करायचा, हाच उद्देश त्याचा आहे. दोन्ही मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी यावर्षीचे हकदार लुमानगौडा घराण्यातील प्रमुख के पाटील दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा करून देवींची पडली भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर संपूर्ण गावातील महिलांकडून पडल्या भरण्यात आल्या. या कार्यक्रमांना ग्रामस्थ व विशेष करून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी धमाका. लोकमान्य वाहन कर्ज योजना दिनांक 1 सप्टेंबर 2018 ते दिनांक 15 नोव्हेंबर 2018. सुलभ अटीवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 12% व्याज दरात आकर्षक कर्ज सुविधा, 90% कर्ज पुरवठा, विमा व रजिस्ट्रेशन सहित. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. टोल फ्री नंबर 1800-2124-050. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.